नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी छाया भोसाहेब रंधवे, पदवीधर शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मुलांनो, आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 विषय मराठी पेपर 1 अंतर्गत शब्दांच्या जाती या घटकातील क्रियाविशेषण अव्यय या अविकारी घटकाची माहिती घेणार आहोत. चला तर मग, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय आणि क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार सविस्तरपणे जाणून घेऊयात. पहा मुलांनो, मी तुम्हाला आता एक उतारा सांगते, तो उतारा तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि ऐका. ओके, पहा. वैभवी वारंवार आजारी पडते. तिचे घर शाळेच्या पलीकडे आहे. मी अनेकदा तिच्या घरी जाते, आजही गेले होते. मला पाहताच ती झटकन उठली. मी तिला म्हणाले, तू हल्ली सारखी आजारी पडते आहेस, मी काल तुझी खूप वाट पाहिली. मी तुला नेहमी सांगते की दररोज व्यायाम कर, तुझ्या शरीराची ताकद आपोआप वाढेल. पहा मुलांनो, हा पूर्ण उतारा तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिला तर या उतार्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये क्रिया आहे आणि त्या क्रियेविषयी एक शब्द विशेष माहिती सांगते. आता एक एक वाक्य आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. वैभवी वारंवार आजारी पडते. पहा, क्रिया कोणती घडली? आजारी पडण्याची. बरोबर, ती कशी घडली? वारंवार. आजारी पडण्याची क्रिया घडली, ती वारंवार घडली. तिचे घर शाळेच्या पलीकडे आहे. पलीकडे आहे, घर कुठे आहे? पलीकडे. मी दररोज तिच्या घरी जाते, घरी जाण्याची क्रिया होते. कशी? दररोज, अनेकदा जाते. आजही गेली होती, म्हणजे आजही त्या मुलीच्या घरी गेली होती. मला पाहताच ती झटकन उठली. क्रिया कोणती झाली? उठण्याची. ती कशी झाली? झटकन झाली. म्हणजेच प्रत्येक वाक्यामध्ये त्या क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द आलेला आहे. बघा, या संपूर्ण उतार्यामध्ये वारंवार, पलीकडे, अनेकदा, आजही, हा झटकन, हल्ली, काल, खूप, नेहमी, दररोज आणि आपोआप हे सर्व शब्द त्या वाक्यातील क्रियेविषयी विशेष माहिती सांगतात. म्हणून आपण या सर्व शब्दांना क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. आता बघा, क्रिया विशेषण अव्ययाची व्याख्या कशी झाली? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. समजलं? आता बघा, तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल, अविकारी म्हणजे काय? अविकारी शब्द म्हणजे जो शब्द नामाच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलत नाही. उदाहरणार्थ बघा, तो जोरात धावतो. बघा, तो जोरात धावतो. या ठिकाणी तो धावतो पुरुष, बरोबर आहे की नाही? आता आपण लिंग बदलू, ती जोरात धावते. बघा, लिंग बदललं तरी जोरात शब्द बदलला का? नाही बदलला. आता आपण वचन बदलू, ते जोरात धावतात. बदलला का शब्द? नाही बदलला. म्हणजेच जोरात हा शब्द त्या वाक्यातील क्रियेविषयी माहिती सांगतो, पण तो शब्द अविकारी शब्द आहे. अशा प्रकारे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. समजलं सर्वांना? ओके, मग आता आपण काय करू? चार वाक्य मी सांगते तुम्हाला, ते वाक्य नीट ऐका. राजू खाली बस. मी उद्या सहलीला जाईन. पंखा गरगर फिरतो. गोगलगाय सावकाश चालते. या वाक्यांमध्ये क्रियाविशेषण अव्यय आलेले आहेत. ते कोणकोणते आहेत? खाली, उद्या, गरगर, सावकाश हे शब्द त्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात. मासे तुम्ही क्रियाविशेषण अव्यय वाक्यातून शोधून काढायचे.
बरोबर की नाही? क्रियाविशेषण समजलं का सर्वांना? मग आता आपण क्रियाविशेषण अव्ययांचे काही प्रकार पाहणार आहोत, ते प्रकार आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.